सांगली जिल्ह्यातल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचा धुव्वा उडालाय. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसने एकत्र येत राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव केलाय. 18 पैकी एकही जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे आमदार शिवीर विश्वजित कदम, भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी एकत्र येत राष्ट्रवादी विरोधात पॅनल उभं केलं होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे